हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मायनर अर्कानाचं थ्री ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड. या कार्डवरती आपल्याला तीन माणसं दिसत आहेत. एक माणूस लाकडी बाकड्यावरती चढलेला आहे, तर इतर दोन व्यक्ती ज्या आहेत त्या खाली उभ्या आहेत. बाकड्यावरती उभा असलेला व्यक्ती काहीतरी काम करत आहे आणि त्याचबरोबर इतर दोन व्यक्तींशी काहीतरी डिस्कस करत आहे. खालील जी दोन माणसं आहेत ते त्याचं बोलणं ऐकत आहेत. त्यांच्या हातात काहीतरी प्लॅन आहे, तो त्याला दाखवत आहेत. चर्चचा जो आर्क आहे त्याच्यावरती तीन पेंटॅकल्स आहेत, मध्ये एक सर्कल आहे ज्यात क्रॉस आहे. हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. येस और नो प्रश्नासाठी उत्तर येस असेल. हे कार्ड अर्थ एलिमेंटचं आहे. टॉरस, वर्गो, कॅप्रिकॉन राशी रिप्रेझेंट करतं. या कार्डवरचा वर्कर हा वरती उभा आहे. त्याच्याकडे स्किल आहे, तो बाकीच्यांना शिकवत आहे. खाली उभ्या असलेल्या दोन व्यक्तींपैकी एक साधू वाटत आहे, तर दुसरा एक रिच माणूस. म्हणजेच स्पिरिच्युअल हेल्प पण आहे आणि फायनान्शियल सपोर्ट पण आहे. स्किल, दैवी आशीर्वाद, पैसा, सर्व काही आहे. वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन एकत्रित प्रोजेक्ट करण्याची गरज आहे, सफलता मिळेल. हे कार्ड टीम वर्क सजेस्ट करतं. तीन पेंटॅकल्स जे आर्कवरती आहेत ते स्पिरिच्युअलिटी, स्किल, मॅनिफेस्टेशन दाखवतात. त्यामधील सर्कल आणि त्यातील क्रॉस हे धार्मिक स्थळ असल्याचं दाखवत आहेत. तिथे जे आर्क आहेत ते एक्सपेरिमेंटेशन, अचीवमेंट दाखवतात. रीडिंगमध्ये हे कार्ड येतं तेव्हा तुमच्याकडे स्किल तर असतं, पण ते जगापुढे आणण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये नसतो आणि ते जगापुढे आणण्याची ही व्यवस्थित चांगली वेळ आहे. आपल्यामध्ये जे स्किल आहे ते ओळखायचं आहे आणि त्याचा उपयोग करायचा आहे. स्ट्रेंथचा उपयोग करायचा आहे आणि वीकनेस स्ट्रॉंग करायचा आहे. जर समजत नसेल तर सल्ला घ्या, गोष्टी उलगडतील. कोणत्याही विषयाला एकटं हात घालू नका, सल्ला मसलत करूनच निर्णय घ्या. लव रिलेशनशिपसाठी जर हे कार्ड आलं तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतील तर योग्य माणसाचा सल्ला घेण्याची गरज आहे. तुम्हीच जर ते सोडवत बसाल तर त्यातून काहीतरी वेगळेच घडेल. कुणाच्या तरी मध्यस्थीनंच ह्या गोष्टी होतील. जर लग्नाचं वय असेल लग्नाचं, तर एखाद्या मध्यस्थीमार्फत तुमचं लग्न ठरेल. डिवोर्स वगैरेची केस चालू असेल तर काउन्सिलिंगची गरज आहे. गोष्टी व्यवस्थित होतील. बिझनेस करिअरसाठी जर कार्ड आलं तर योग्य माणसाचा सल्ला घ्या. हेल्थसाठी जर हे कार्ड आलं तर जे काही प्रॉब्लेम्स असतील, हेल्थ प्रॉब्लेम्स, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, ते अंगावर काढत बसू नका. ट्रीटमेंट करून घ्या योग्य माणसाकडून. हे कार्ड जर उलटं आलं तर लॅक ऑफ कमिटमेंट, मिस्टेक्स, लॅक ऑफ इफर्ट, पुअर क्वालिटी वर्क सजेस्ट करतात. हे कार्ड आल्यावरती जर रेमेडीजची गरज असेल तर तीन नंबरच्या म्हणजेच गुरुच्या रेमेडीज सुचवल्या जातात, ज्या आपल्या याच चॅनलवरच्या शॉर्ट्सवरती अवेलेबल आहेत. आता आपण यापुढे बघणार आहोत पेंटॅकल्सचं चौथं कार्ड, म्हणजेच फोर ऑफ पेंटॅकल्स. सूट ऑफ पेंटॅकल्स हे चौथं कार्ड आहे. मायनर अर्कानाचं फोर ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड. यावर आपल्याला दिसतं आहे की एक व्यक्ती आहे, तिनं लाल कपडे घातलेले आहे, ब्लॅक कलरची शॉल टाईप एक वस्त्र गुंडाळलेलं आहे. त्याच्या डोक्यावरती एक मुकुट आहे आणि त्यावरती पेंटॅकल आहे. दुसरं पेंटॅकल त्यानं दोन्ही हातानं घट्ट पकडून ठेवलेलं आहे. आणि तिसरं आणि चौथं जे पेंटॅकल आहे ते त्याच्या पायाखाली आहे. असं वाटतंय की त्यानं ते पायानं दाबून ठेवलेलं आहे. पाठीमागे शहर दिसत आहे, खूप साऱ्या उंच बिल्डिंग्स आहेत. हे कार्ड अर्थ एलिमेंटचं आहे. टॉरस, वर्गो, कॅप्रिकॉन राशी रिप्रेझेंट करतं. हे पॉझिटिव्ह कार्ड आहे. येस आणि नो प्रश्नासाठी उत्तर येस असेल.
पेंटॅकल हे भौतिक सुखाचं प्रतीक आहे आणि या कार्डमध्ये आपण पाहतो आहे या माणसाकडे सर्व काही आहे. त्याचे लाल कपडे नेम फेम करेज दाखवतात. त्याच्या डोक्यावरचा मुकुट आणि त्यावरचं पेंटॅकल सत्ता दाखवते. हातातले आणि पायाखालचे जे पेंटॅकल्स आहेत ते सर्व प्रकारची सुखं त्याच्या मुठीत आहेत असं दर्शवतात. मागच्या उंच बिल्डिंग्स त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी असल्याचं दाखवतात. पण या कार्डचा निगेटिव्ह पार्ट पण आहे की सगळं असून पण तो एकटाच दिसतो. त्याच्याकडे भौतिक सुखाची कमी नाही पण त्याला माणसांची साथ नाही. या माणसाकडे असलेल्या सत्तेचा किंवा अधिकाराचा तो चुकीचा वापर करत आहे. हे कार्ड इशारा करत आहे की इतर लोकांच्या भावनांचा आदर करण्याची गरज आहे. लव रिलेशनशिपसाठी जर हे कार्ड आलं तर हे खूप चांगलं कार्ड नाही आहे. प्रेमामध्ये तुम्ही किंवा तुमचा पार्टनर पॉझिटिव्ह जलस किंवा डॉमिनेटिंग असेल आणि त्यामुळे तुमचं नातं बिघडेल किंवा तुटेल. काही जुन्या गोष्टी मनात धरून ठेवल्यामुळे पण नातं बिघडण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टी विसरून नव्यानं नातं सुरू करा ज्यामध्ये बंधनं नसतील. काही चुका झाल्या असण्याची शक्यता आहे पण एकमेकांना माफ करून पुढे चला. दोघांपैकी कोणीतरी त्यांच्या एक्समध्ये अजूनही गुंतलेला असेल आणि ते या नात्यावरती सध्या नेगेटिव्ह इफेक्ट्स करत असेल. हे सगळे इश्यूज बसून सामंजस्यानं सोडवण्याची गरज आहे. काही गडबड करू नका. मनी करिअरसाठी जर कार्ड आलं तर ते स्टॅबिलिटी दाखवतं. आपली पोझिशन मेंटेन करा. ती गमावण्याची भीती सतत तुम्हाला सतावत राहील पण चुकीचे विचार करून लाईफ स्पॉईल करू नका. तुमच्या क्लायंटवरती तुमच्या पार्टनरवरती विश्वास ठेवा. सतत संशयाच्या नजरेने बघू नका. मोठी इन्व्हेस्टमेंट आत्ता करायला हरकत नाही. हेल्थसाठी जर हे कार्ड आलं तर सध्या तुमचे मानसिक आजार उद्भवलेले असतील. मागच्या कुठल्या तरी वाईट गोष्टी तुमच्या मनामध्ये साठून राहिल्या आहेत त्याचा सध्या त्रास होत आहे. रेकी मेडिटेशन लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीची मदत होईल. हे कार्ड जर उलटं आलं तर तुमची आयुष्यातली कोणती तरी व्हॅल्युएबल गोष्ट सध्या तुम्ही गमावण्याची शक्यता आहे. लोक पाठ फिरवतील. पैसा खूप खर्च होईल. जुगारासारखा नाद लागेल. चोरी होईल. तुमचा कशावरच कंट्रोल राहणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका नोटिफिकेशनसाठी. आणि वास्तुशास्त्राच्या छोट्या छोट्या टिप्ससाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. थँक्यू.